पक्ष आणि उमेदवारी देताना मुस्लिम दलितांना डावललं असा गंभीर आरोप काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी केला आहे. काँग्रेसच्या धोरणामुळे एमआयएम कडे ओढा वाढवत आहे आणि एमआयएमला रोखण्यासाठी जी पावलं उचलली पाहिजे ती उचलण्यात आली नाही असं देखील अनिस अहमद यांनी म्हटलं आहे. मुस्लिमांना गृहित धरण्याची चूक करू नका असा इशारा देखील यावेळी अनिस यांनी पक्षाला दिला आहे. अनिस अहमद यांनी म्हटलं आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन चाललं पाहिजे. विदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र एकतर्फी विचार केला आहे. दलित आदिवासी समाजाला न्याय दिलेला नाही. एमआयएम महाराष्ट्रात वाढत आहे, त्यांना रोखण्यासाठी जी पावलं उचलली पाहिजे ती उचलली गेली नाहीयेत. एमआयएम वाढली आहे म्हणूनच औरंगाबादमध्ये ते निवडून आले. आपल्या घरातील मतं आहेत असा विचार करणं चुकीचं आहे असं सांगत मुस्लिमांना गृहित धरण्याची चूक करू नका असंही अनिस अहमद यांनी सांगितलं आहे. दलित समाजाच्या खऱ्या नेत्यांनाही बाजूला ठेवलं जात आहे असं अनिस यांनी सांगितलं. ज्यांनी काम केलं आहे त्यांना तसंच वरिष्ठ नेते यांना डावलून जर इतरांना तिकीट दिलं जात असेल तर याचा विचार झाला पाहिजे असं अनिस अहमद यांनी यावेळी सांगितलं. युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावली असून यावेळी रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादीची रॅली दुपारी तर भाजपाची रॅली ही दुपार नंतर निघाली आहे. यावेळी दोन्ही उमेदवारांचे प्रचंड शक्ती प्रदर्शन दिसून आले. बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे मैदानात उतरले आहेत. त्यांना शोह देण्यासाठी राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बीड शहराकडे लागलं आहे. भाजप उमेदवार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी उमेदवार बजरंग सोनावणे या दोघांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापूर्वी दोन्ही पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले गेले. राष्ट्रवादीची रॅलीने दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. 4 ते 5 तास ही रॅलीचा प्रवास होता. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक प्रवीण पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या मतदारांकरता उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्य पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामांकन सादर केले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीनं भावना गवळी यांनी युवा शिवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सुभाष देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते. काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली होती. प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेला उमेदवारी देऊन प्रहारने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक प्रवीण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विविध राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाकडून आजच जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन आणि 100 दिवसात पदवीधरांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर किती नोकऱ्या गेल्या आणि श्वेतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेस काढणार असल्याची माहितीही राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. शेतीला लागणारे साहित्य जीएसटीतून मुक्त करणार असल्याचं देखील राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. मुलींना शिशु वर्गापासून पदव्युत्तर पर्यंत शिक्षण मोफत देणार असंही राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण म्हणजेच आज साजरा केला जातो. महाराष्ट्रात रंगपंचमीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचं स्थान आहे. होळी धुलिवंदन आणि नंतर येणारी रंगपंचमी हिंदू धर्मात लहान थोर अबाल वृद्ध मोठ्या उत्साहात साजरे करतात. याच रंगपंचमीचा आनंद खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये घेतला. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमात देखील सुप्रिया सुळे रंगपंचमी खेळल्यानं यात्रेला आलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण म्हणजेच आज साजरा केला जातो. महाराष्ट्रात रंगपंचमीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचं स्थान आहे. होळी धुलिवंदन आणि नंतर येणारी रंगपंचमी हिंदू धर्मात लहान थोर अबाल वृद्ध मोठ्या उत्साहात साजरे करतात. याच रंगपंचमीचा आनंद खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये घेतला.
निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमात देखील सुप्रिया सुळे रंगपंचमी खेळल्यानं यात्रेला आलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं. निवडणूक काळात उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागते, त्यातच मतदार म्हणतील त्याप्रमाणे वागून मनमर्जी राखण्याचं काम उमेदवार करत असतात. त्याप्रमाणे आज सुप्रिया सुळे यांनी देखील लोकांच्या आग्रहास्तव रंगपंचमी खेळून लोकांना समाधानी केल्याचं पाहायला मिळालं. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करून देणारा हा सण. कडक उन्हामध्ये गारवा देणारे रंग, पाण्याचे फुगे आणि थंडाई, वा लहान मुलांची तर चांगली चंगळ सुरू असते. आणि बालपणी आनंद देणारा सण जीवनात उत्तरोत्तर खरा आनंद भरत असतो. रंग भरण्यासाठी सुप्रिया सुळेंनी खेळलेली रंगपंचमी निवडणुकीत किती रंग भरते हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरेल. याच बातमीसोबत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा फक्त MKN. आपण आपलं लाडकं MKN पाहू शकता विनामूल्य. हो, अगदी मोफत, कारण MKN आहे फ्री टू एअर.